महत्त्वाची बातमी. वंचित बहुजन आघाडीनं आज शिरूर लोकसभा मतदारसंघातली बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये शिरूर लोकसभेच्या प्रचारासंदर्भात नियोजन केलं जाणार आहे. वंचितकडून मंगलदास बांदल हे शिरूरचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी वंचितचे कार्यकर्ते आता कामाला लागलेत. शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध वंचित अशी लढत होणार आहे. तर वंचितकडून मंगलदास यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आज शिरूर लोकसभेसंदर्भात वंचितची बैठक पार पडणार आहे. मंगलदास बांदल शिरूरमध्ये उमेदवार आहेत वंचितचे आणि या संदर्भात कसं नियोजन करायचं हे या बैठकीमध्ये चर्चेअंती समोर येणार आहे.